केंद्रातील मोदी सरकारची सत्ता उलथून टाकण्यासाठी देशभरातील विरोधी पक्षांनी इंडिया आघाडीची स्थापना केली. इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स असे या आघाडीचं नाव. राहुल गांधी, लालू यादव, नितीश कुमार, शरद पवार, उद्धव ठाकरे, एम के स्टालिन, अरविंद केजरीवाल, फारुख अब्दुल्ला, अखिलेश यादव यासारख्या देशभरातील अनेक वर्षांचे राजकारण खोळून प्यायलेले आणि एकेकाळी सत्ता उपभोगलेल्या दिग्गज नेत्यांनी एकत्र येत थेट मोदींच्या पंतप्रधानपदाच्या खुर्चीलाच आवाहन देण्याचा प्रयत्न केला होता. सुरुवातीच्या टप्प्यात या इंडिया आघाडीच्या अनेक बैठका पार पडल्याने भाजपची केंद्रातील सत्ता हलणार की काय अशी शक्यताही निर्माण झाली. परंतु जसजसं निवडणुका जवळ येऊ लागल्या तसतसा इंडिया आघाडी बॅकफूटला पडू लागली. आता तर लोकसभेसाठी मतदानाचा पहिला टप्पाही पार पडला. एकीकडे नरेंद्र मोदी संपूर्ण देशात झंझावाती प्रचार आणि सभा घेत असताना इंडिया आघाडीतील नेत्यांमध्ये एकवाक्यता दिसत नाही. इंडिया आघाडीतील प्रत्येक प्रमुख नेता राज्यातच अडकून पडलाय आणि याला कारण म्हणजे भाजपने टाकलेले अचूक डावपेच. भाजपने साम दाम दंड भेद अशी सर्व अस्त्रे वापरून विरोधकांना घायाळ करण्याचा प्लॅन आधीपासूनच आखला होता असं दिसतंय. याची सुरुवात झाली शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस सारखे प्रादेशिक पक्ष फोडून. शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांना हाताशी धरून भाजपने सर्वात आधी महाविकास आघाडीला सुरुंग लावला आणि देशभरातील विरोधी पक्षांना पहिला इशारा दिला होता. शिंदेंना फोडून अधिक काही फायदा होणार नाही याची कुणकुण लागली म्हणून की काय भाजपने अजित पवारांना सुद्धा आपल्या सोबत घेतले. दोन्ही नेत्यांना सोबत घेताना भाजपने कोणतीही विचारधारा जपली नाही. भ्रष्टाचाराचे आरोप केलेल्या अजित दादांना सोबत घेणं म्हणजेच इंडिया आघाडीची मोट बांधणाऱ्या शरद पवारांना महाराष्ट्रातच थांबवणे हाच भाजपचा अजेंडा होता हे आता स्पष्ट झालंय. कारण ज्या शरद पवारांमध्ये देशभरातील विरोधकांना एकत्र आणण्याची ताकद आहे तेच पवार आज राष्ट्रवादी फुटीमुळे महाराष्ट्रात अडकून पडलेत. हीच गोष्ट आहे उद्धव ठाकरेंची. शिंदेंना शह देण्यासाठी उद्धव ठाकरेंसाठी महाराष्ट्रात जास्तीत जास्त लोकसभेच्या जागा जिंकणं आणि शिवसैनिकांना विश्वास देणं गरजेचं झालंय. त्यामुळे उद्धव ठाकरे ही महाराष्ट्रातच थांबून रणनीती आखत आहेत. यानंतर इंडिया आघाडीला आणखी एक धक्का बसला तो म्हणजे बिहारच्या नितीश कुमारांमुळे. राजकारणातले पलटूराम म्हणून हिनवले जाणारे नितीश कुमार महत्वाच्या क्षणी पलटी मारून भाजप सोबत गेले. खरं तर याच नितीश कुमार यांनी पुढाकार घेऊन इंडिया आघाडीची मोट बांधली. देशातील प्रमुख नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन एकत्र येण्याचा संदेश दिला. नितीश कुमार हे इंडिया आघाडीचे संयोजकही होते. त्यांच्याच नेतृत्वाखाली पाटण्यात इंडिया आघाडीची पहिली महाबैठक पार पडली होती. मात्र त्यांनी अचानक बिहार सरकारचा पाठिंबा काढत भाजप सोबत सत्ता स्थापन केली आणि लालू प्रसाद यादव, तेजस्वी यादव यांना बिहारमध्येच अडकून ठेवलं. तीच परिस्थिती उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यादव यांची आहे. अयोध्येतील राम मंदिर भाजपने प्रचाराचा मुद्दा केलाय. अयोध्येतील विमानतळ, उत्तर प्रदेशातील वाढलेले पर्यटन, राम मंदिर उद्घाटन या मुद्द्यावरून योगी आदित्यनाथ मतदारांना साथ घालत असताना त्यांना शह देताना अखिलेश यादव यांच्या नाकीनऊ आलेत. त्यामुळे ते सुद्धा उत्तर प्रदेशच्या राजकारणात अडकून पडलेत. जागा वाटपाच्या मुद्द्यावरून सुद्धा काँग्रेस आणि समाजवादी पक्षात खूप उशिरा वाटप झालं. एम के स्टालिन, सीताराम येचुरी, मेहबूबा मुफ्ती, फारुख अब्दुल्ला, डी राजा यांच्या नेतृत्वाला काही मर्यादा आहेत. त्यामुळे प्रमुख नेत्यांशिवाय या नेत्यांचा इंडिया आघाडीत काहीही प्रभाव पडू शकत नाही. आणखी एक गोष्ट म्हणजे तपास यंत्रणांच्या भीतीने इंडिया आघाडीतील अनेक नेते भाजप विरोधी ठोस अशी आक्रमक भूमिका घेताना दिसत नाहीत. याचे उदाहरण म्हणजे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी एकीकडे भाजप विरोधी लढ्याचा नारा देतात आणि दुसरीकडे काँग्रेस विरोधात उमेदवार देऊन भाजपच्याच सोयीची भूमिका घेताना दिसतात. दुसरीकडे मोदींना सक्षम पर्याय म्हणून ओळखले जाणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सध्या तुरुंगात आहेत. खरं तर अत्यंत कमी कालावधीत केजरीवालांनी मोठं राजकीय यश मिळवलं आणि लोकोपयोगी कामाच्या माध्यमातून ते अल्पकाळातच लोकप्रिय मुख्यमंत्री सुद्धा ठरले. मात्र दिल्ली मध्य धोरण घोटाळा प्रकरणी केजरीवाल यांच्यावर आरोप झाले आणि सध्या ते तुरुंगात आहेत. पक्षाचा मुख्य नेताच जेलमध्ये असल्याने आम आदमी पक्षाचं उरलं सुरलं अवसान गळालंय. याच घोटाळ्यात केसीआर यांच्या कन्या के कविता यांनाही ईडीने अटक केली आहे. प्रादेशिक पक्षांवर भाजप हल्ला करत असताना काँग्रेस सुद्धा खंबीरपणे भाजप विरोधी लढताना दिसत नाही. देशातील महागाई, वाढती बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या पिकाला मिळणारा कवडी मोलाचा भाव यासारख्या मुद्द्यांना हात घालताना जो आक्रमक बाणा असायला हवा तो दिसत नाहीये. एकूणच काय तर मतदानाचा पहिला टप्पा पार पडला तरी इंडिया आघाडीमध्ये जी एकी अपेक्षित होती ती काय पाहायला मिळत नाही.
भाजपने अतिशय चतुराईने टप्प्यात इंडिया आघाडीचा करेक्ट कार्यक्रम केला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. बाकी तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.